राज्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढत असताना लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या नागरिकांना अटी शर्ती लादून घरी जाण्याचा मार्ग खुला करण्यात आलाय. मात्र कागदी मेळात वेळ दवडला जात असल्याने आता मजुरांच्या संयमाचा बांध तुटत चालला आहे. वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली नाही तर मोठा वणवा पेटण्याचा धोका आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या मजुरांना घरी राहण्यात सध्याचा पत्ता, पूर्ण नाव आणि ज्या ठिकाणी जायचे आहे तेथील पत्ता आणि आधार क्रमांकासह विहित नमुन्यात अर्ज करून वैद्यकीय तपासणीनंतर जिल्हा प्रशासनाच्या मान्यतेनंतर घरी जाण्याचा मार्ग खुला होणार आहे. मुळात जवळपास 1.5 महिन्यांपासून लॉकडाऊन मध्ये कोण कुठे अडकले याची माहिती राज्यातील जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाला माहिती असताना कागदी घोड्यांच्या मेळामुळे ठिकठिकाणी गर्दी उसळत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे तर पूर्णपणे फज्ज उडत आहे. पुन्हा संसर्गाचा धोका वाढत आहे. या प्रक्रियेपेक्षा सरकारने स्थानिक प्रशासनाकडून ही प्रक्रिया केली असती तर जास्त सोयीस्कर झालं असतं. मात्र सरकारच कोरोना समोर हात टेकत आहे, कारण मजूर काम नसल्याने घरी जात आहेत, काम देण्यास अपयशी ठरत आहे आणि विनामूल्य भोजनाच्या यज्ञात आहुती टाकण्यात असमर्थता असल्याने मजुरांना घरी पाठवले जात आहे. मात्र या ठिकाणी शिस्त पाळली जात नसल्याने आगामी काळामध्ये मोठ्या संकटाला सामोरं जाण्याची वेळ येऊ शकते. एकंदरीत सरकारी कागदी मेळामध्ये अशिक्षित मजूर हताश झाल्याने आपले बिराड पाठीवर घेऊन गावचा रस्ता धरीत आहेत. हिंगोलीतून मात्र अजूनही कोणतीही विशेष वाहन परप्रांतीयांना घेऊन निघालेले नाही. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजूर, यात्रेकरू तसेच विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर जिल्ह्यातील नेत्यांनी सोशल मीडियावर चमकेगिरी सुरू केली आहे. विहित नमुन्यात अर्ज भरण्याचे आवाहन देखील केले आहे. रस्त्यावर निघताच लाठी प्रसाद असतानाही मजुरांचे ठावठिकाणे माहीत असताना नेत्यांकडून चमकेगिरी कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय. किमान सामाजिक बांधिलकीतून केलेल्या मदतीत श्रेय लाटत प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी चित्रीकरण करू नये असे आदेश बजावले असले तरी देखील घरी जायचे मग संपर्क करा असे आवाहन करण्याची चमकेगिरी सुरू झाली आहे. आता कुठे चाललो? आता गावाकडे चाललो. धरून काही गाडी वगैरे काही मिळाली नाही? नाही, जिंतुरून पायी पायी आले. पायी पायी चाललो, काहीच नाही. लेकराच्या पायात चप्पल सुद्धा नाही, पायी पायी चाललो. चाल पण चालायचं. कधीपासून निघाले? 2 दिवस झाले. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN News, हिंगोली.